खेळायला आवडतं. आपण कॅरम खेळत असतो तर काय करतो, त्या कॅरमच्या गोटीला आपण हळुवारपणे पुढे सरकवतो. ती गोटी थोडी सरकते आणि मध्येच जाऊन थांबते. तर ती पटकन सटकायला पाहिजे म्हणून आपण त्या कॅरमवर पावडर टाकत असतो. ते पावडर टाकल्यामुळे जे कॅरम बोर्ड आणि जी गोटी असते त्यामध्ये जे घर्षण असते ते घर्षण कमी होऊन जाते. म्हणजेच काय, तर जेवढे घर्षण बल आपण जेवढे घर्षण जास्त असणार तेवढेच ते घर्षण बलसुद्धा त्यावर येत असते. समजा आपण एखाद्या जमिनीवरून चालत आहोत, ती जमीन ओली असली किंवा तेलकट असली तर काय होते, तर त्या जमिनीवरून चालताना आपण चालू शकत नाही. तर अशी चांगली सपाट जमीन असली आपण त्यावरून पद्धतशीरपणे चालू शकतो, असे का? तर जमीन आणि आपल्या पायामध्ये जे घर्षण बल आहे ते जमीन ओली असली तर ते घर्षण बल कमी होऊन जाते किंवा नाहीच्या बरोबर असते. त्यामुळेच आपण ओल्या किंवा तेलकट जमिनीवर चालू शकत नाही. आपण सायकल चालवतो, सायकल चालवताना आपण ब्रेक दाबतो, ते ब्रेक दाबल्यानंतर ती सायकल थोड्या अंतरावर जाऊन मग थांबते. तर त्या ब्रेकमध्ये सायकलच्या ब्रेकमध्ये आपण घर्षण निर्माण करतो आणि जे बल लावले जाते ते बल म्हणजेच घर्षण बल होय. त्या घर्षण बलालाच आपण फ्रिक्शनल फोर्स असे म्हणूयात. समजा आपण दोन पेपर घेतले, एक सँड पेपर घेतला आणि एक साधा पेपर घेतला. साधा जर कागद एकमेकावर घासले तर साधे कागद लगेच घासल्या जातात, म्हणजे त्या साध्या कागदांमध्ये जे घर्षण बल आहे ते अत्यंत कमी असते किंवा नाहीच्या बरोबर असते. आणि सँड पेपर घेऊन ते एकमेकावर घासले, त्यांचे पृष्ठभाग जर एकमेकांवरती घासले तर ते घासल्या जात नाही, कारण त्या सँड पेपरमध्ये असणारं जे घर्षण बल आहे ते खूप जास्त असते. जे घर्षण बल असते त्यालाच आपण फ्रिक्शनल फोर्स असे म्हणतो.